राज्यातील ग्रामीण भागात काळी माती आणि पाण्यामुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे. मात्र शासनाला यावर उपाय सुचला आहे. ग्रामीण भागातील रस्ते दीर्घकालीन टिकावेत म्हणून आता जिओ टेक्सटाईल मटेरियल टाकून रस्ता तयार केला जात आहे. राज्यातील पहिला प्रयोग परभणीमध्ये करण्यात येत आहे. अशा पद्धतीने रस्ता तयार करण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे खराब असलेल्या रस्त्यांचे आता भाग्य उजळणार आहे. राज्यात गावखेड्यातून शहराला अथवा तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडल्यानंतरही कायम आहे. आजही अनेक तांड्या वस्त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही. हे रस्ते प्रामुख्याने डांबरीकरणाने केले जातात. मात्र डांबरी रस्ता तयार केल्यानंतर खालच्या काळी माती आणि पाण्यामुळे काही काळातच हा रस्ता खड्डेमय होतो. अनेक ठिकाणी खचला जातो. वारंवार रस्ता करूनही काही दिवसातच ते रस्ते पुन्हा जशा तशीच होतात. मात्र त्यावर आता शासनाने पर्याय शोधला. जे डांबरी रस्ते काळी माती आणि पाण्यामुळे तग धरत नव्हते ते यापुढे जिओ टेक्सटाईल मटेरियल या नवीन तंत्राद्वारे दीर्घकाळ टिकतील असा दावा करण्यात आला आहे. परभणीमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत साडेगाव ते मांगणगाव या 6 किलोमीटरच्या रस्त्याचे काम 4,58,00,000 रुपये खर्चून केले जात आहे. ज्यात जिओ टेक्सटाईल मटेरियलच्या चादरचा वापर होत आहे. आम्ही काम करत असताना हे टेक्सटाईल आपण आता अंतरतो आणि टेक्सटाईल जिओ टेक्सटाईल आतरल्यानंतर याच्यावर आम्ही काय करतो 10 सेंटीमीटरचा मुरुमाचा लेअर कॉम्पॅक्शन देऊन करतो आणि लूज मध्ये 15 सेंटीमीटरचा ठेवतो. परत यामध्ये आम्हाला काम करतो खूप जास्तीत जास्त प्रमाणात लेबरचं काम लागत आहे. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त लेबरचं प्रमाण वापरावं लागतं. परभणी ते 30 किलोमीटर पडत होतं आणि इकडून जे पडणार आहे मांगणगाव मार्गे साडेगाव मांगणगाव कनेक्ट झाल्यामुळे इकडून फक्त 17 किलोमीटर होणार आहे. इथून आपण फक्त परभणला 17 किलोमीटर मध्ये जाऊ शकतो साडेगावहून परभणला. यामुळे जे करून देतो मी साडेगाव इथं रहिवासी भास्कर बाबूराव देवडे माजी पंचायत समिती सदस्य आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या या साडेगाव या ठिकाणी आम्हाला जाणे येण्याचा जो अति त्रास होता आणि विशेषतः शेतकऱ्यासाठी गाडी बैल जाण्यासाठी आणि येण्यासाठी खूप अडचण आणि असे काटेरी वन झाल्यासारखं झालं होतं त्या रस्त्यात. त्यामुळं आम्हाला खूप त्रास होऊ लागला. विशेषतः आमचे कार्यसम्राट आमदार राहुल पाटील शिवसेनेचे नेते आमचे आहेत आणि त्यांनी खूप असं परिश्रम घेऊन हा रोड किती दिवसापासून आमचा पेंडिंगमध्ये पडलेला होता तो करून घेतला. आणि आता चांगल्या प्रकारचा रस्ता होता आहे. साडेगाव ते मांगणगाव या रस्त्यामुळं आमचं साडेगावचं 15 किलोमीटर अंतर कमी झालं आणि महाराष्ट्रातील हा पहिलाच जिओ टेक्सटाईल रस्ता एकदम नंबर एक रस्ता व्हायला आमदार साहेबांच्या पुढाकारानं आमच्या गावासाठी ह्या रस्त्याचं फार महत्त्व आहे. या रस्त्यामुळे आमच्या गावातले दळणवळणाचे साधन शेतीमाल नेण्यासाठी वाहतुकीसाठी 15 किलोमीटर कमी पडेल. त्याच्यावर डिझेल जोरदार रीतीनं काम सुरू आहे. या रोडच्या कामासंदर्भात मला सांगताना आपल्याला आनंद होईल की जवळपास 25 वर्षापासून या रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली होती आणि झाडांचं प्रमाण त्या वेड्या बाबळींचं प्रमाण एवढं मोठं वाढलं होतं की दोन्हीकून बाबळी ह्या पूर्णपणे रोडला भिडल्यामुळे या रस्त्यानं माणसाला चालणं देखील मुश्किल झालं होतं. परंतु आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून